राज्याचे कामगार मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकरांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली. लातूरच्या देवणी तालुक्यातल्या साखोळ इथल्या व्हिक्टोरिया ॲग्रो फूड प्रोसेसिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या कर्जाकरता युनियन बँक ऑफ इंडिया तसंच इतर बँकांची कोट्यवधींची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. काळ्या ज्वारीपासून मद्यार्क निर्मितीचा हा प्रकल्प आहे. बनावट कागदपत्र दिल्याचा त्यांच्यावरती आरोप आहे. सध्या हे प्रकरण सीबीआयकडे आहे. मात्र आता मंत्री असल्यानं बँकेनं मेहरबानी दाखवत 75 कोटींचं मुद्दल आणि व्याज कमी करून 25 कोटीत सेटलमेंट केल्याची माहिती मिळते. लातूरचे पालकमंत्री तथा राज्याचे कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्यावर लातूर जिल्ह्यातल्या साखोळ येथील व्हिक्टोरिया ॲग्रो फूड लिमिटेड या कंपनीमध्ये गहाणकट ठेवलेले ते बनावट होते, कागदपत्र बनावट होते, त्यांच्यावर मागे एक सीबीआयने गुन्हा दाखल केलेला आहे. याविषयी आपण स्वतः पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्याशी चर्चा करणार आहोत. या नेमकं हे काय प्रकरण आहे, 75 कोटी रुपयाचं कर्ज आहे, वन टाईम सेटलमेंटमध्ये बँकेने तुम्हाला फेवर करून लातूर नव्हे तर मराठवाड्याच्या इतिहासामध्ये एक चांगला कार्यक्रम होत आहे. त्या कार्यक्रमाचा प्रमुख संयोजक एक जिल्ह्यामध्ये एक चांगलं सकारात्मक वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. या सकारात्मक वातावरणामध्ये तोच जुना विषय परत परत घ्यायचा. मी आपल्या माध्यमातून निश्चितपणे 1 तारखेला हा कार्यक्रम झाल्यानंतर 1 तारखेला या सर्व गोष्टीचा रीतसर जे योग्य ते खुलासा न्यायप्रविष्ट विषयामध्ये आपण अधिक बोलणं उचित नाही आहे. माझ्या विधानसभेपासून ते आजपर्यंत प्रत्येक विषयामध्ये हा विषय परत परत राजकीय आमचे प्रतिस्पर्धी आणत आहेत. त्यांना बोलण्यासाठी कोणतीही जागा शिल्लक नाही. माझा आणि त्या कारखान्याशी कोणत्याही प्रकारचं मी काय डायरेक्टर बोर्डवर नाही ना मी चेअरमन नाही काय नाही, ते एक व्यावसायिक आहेत. त्यांना मी आग्रह करून आपल्या भागामध्ये कारखाना टाकण्यासाठी आणलं. आपल्या शब्दावर ते लोक इथं आले, त्यांनी त्यांची गुंतवणूक केली, त्या कारखान्यामध्ये त्यांची अर्धी गुंतवणूक आहेत, काय अर्धी बँकेची गुंतवणूक आहेत आणि त्याच्यावरचा गॅरंटर म्हणूनच मी माझी त्या ठिकाणी सही आहे. आणि पूर्ण सीबीआयने जे त्यांच्या फाइंडिंग्स दिलेले आहेत, माझा ह्या प्रकरणामध्ये फक्त त्यांनी एका ठिकाणी मी एका व्यक्तीला फोनवर बोललो असाच उल्लेख त्यांनी दिला आहे. याच्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेला आहे. तुम्ही म्हणतात की तुमचा थेट संबंध नाही, तुमच्यावर तुमचे बंधू असतील, तुमचे सिस्टर असतील किंवा मेहुणी असतील यांच्यावर याच्यामध्ये आहे. तुमचं जर थेट संबंध असेल तर मग तुमच्यावर कसा गुन्हा दाखल? नॉर्मली चार्जशीटमध्ये ज्या ज्या लोकांचा जिथं जिथं उल्लेख येतो, आता माझ्यावर हे बोलण्याचं ज्यांनी स्टेटमेंट दिलेत हे दुसरे कुणी नसून माझ्याच आजोबांनी माझ्या विरोधात स्टेटमेंट दिले, म्हणजे आमचे प्रतिस्पर्धी आहेत. आणि आमच्या काकांनी तसं स्टेटमेंट दिलेलं आहे, त्यांचं जे स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यात आलेले आहेत, आमच्या आजोबांचे रेकॉर्ड करण्यात आलेले आहेत आणि त्यांनी दिलेल्या स्टेटमेंटवर आहेत. आणि मला वाटतं की कोर्टामध्ये हे विषय चालू आहेत. कोर्ट निश्चितपणे याच्यामध्ये न्यायाची भूमिका घेईल आणि आमचा विश्वास कोर्टावर आहे. शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.